मित्रांनो, तर असा हा छोटासा एक ब्लॉग बनवलाय, कारण कशाला सगळ्यांना कळायला पाहिजे. काय म्हटलं? सज्ज मोहन एवढं गरम झालं, कुकरची शिट्टी तर खावा झाला. मी काय अपेक्षा, त्यांनी चांगले गुण मिळवावे आणि पास होऊन यावं, मस्त ट्रॉफी घेऊन यावी, ट्रॉफी घेऊन यावं. काय वाटतं म्हणजे आता आपली तयारी एकदम जोरदार चालू आहे. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट आपलं सगळी कामं झालेली आहेत. म्हणजे जसं सेटचं म्हणा, प्रॉपर्टीचं म्हणा, सगळी कामं आपली ऑल म्हणजे सगळी झालेली आहेत. टोटली कुठलंच काम राहिलेलं नाही आहे आणि राहिलं ते फक्त नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये संगम पवार या कुटुंबामध्ये. मित्रांनो, मी आहे, मृण्मय आहे आणि तुम्ही बघितलं असेल सौरभला बऱ्याचशा व्हिडिओत, सौरभ आहे, अशी सौरभची एंट्री आहेत सगळीकडे. असो मित्रांनो, मी आता एवढंच हा व्हिडिओ आपण एवढ्यासाठीच बनवतोय की सगळ्यांचं स्वागत करतोय, कारण बरेच दिवस तुम्ही व्हिडिओ पाहिलेत त्यात मी असं स्वागत करताना दिसलो नाही आहे, कारण सर्व आपल्याला सगळ्यांनी ज्या विषय दिल्या त्याचे आपण व्हिडिओ अपलोड केले. मित्रांनो, कारण आम्ही आत्ता दिवस जवळ आला आहे, अगदीच परवावर येऊन ठेपला दिवस की आम्ही चाललोय अहमदनगरला. मागे बघा, एक नाचतोय आपला हिरो गणेश. तर मित्रांनो, रिहर्सल आत्मही चालू आहे, हाही एक कॅरेक्टर रोलमध्ये आहेच. आम्हीच दोघं कशात रोलमध्ये नाही होत, म्हणजे तसं बाहेरचं बॅक साईडचं काम आम्ही बघतोय, पण ती तयारी चालू असल्यामुळे व्हिडिओ मला काही करता नाही आले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकांकिकेचे व्हिडिओ आपण केलेले आहेत पण ते टाकू शकत नाही आपण जोपर्यंत आम्ही स्पर्धेचं शो करत नाही. स्पर्धेचं आपलं 28 तारखेला सकाळी 10:30 माऊली सभागृह अहमदनगर येथे होणार आहे, हे तुम्हाला सर्वांच्या शुभेच्छांमधून समजलंच असेल. मग आज मी मुद्दामच हा छोटासा एक ब्लॉग की बाबा सगळ्यांना कळावं की साधारणतः मी 30 तारखेपर्यंत खूप बिझी आहे, पण तुम्हाला 30 तारखेनंतर रोजच हा जो आमचा प्रवास आहे हा सगळा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे. साधारणतः एक 4-5 एपिसोड होतील त्याचे कदाचित, कारण ब्लॉग मी अगदीच मोठे टाकू शकत नाही, बरोबर ना मृण्मय? त्याच्यामुळं आम्ही छोटे छोटे ब्लॉग का होईना, पण तुमच्यापर्यंत नक्की व्हर्च्युअली तुम्ही कार्यक्रम अनुभव घ्या. आणि खूप मोठ्या प्रमाणाचा हा कार्यक्रम आहे, कारण झी कॉन्सर्ट करत आहे अशी फिरोजिया करंडक आणि त्याला आपलं सिलेक्शन झालं आहे आणि आपली पोरं खूप चांगलं काम करत आहे. आणि मला तर खात्री आहे की आम्ही ट्रॉफी घेऊनच येऊ. बघू आता पुढे तुम्हाला ट्रॉफी सकटच भेट होईल याची मला खात्री आहे, बरोबर ना? थांबा, आपण दोघांची मतं बघूया, दोघांचं काय मत आहे, त्यामुळे दोघांकडे जाऊया जरा. तर मृण्मय आणि स्वप्नील आपलं, सॉरी याचं नावच मी विसरतो, नाही कट नाहीये, नावच विसरतो मी, सौरभ. मित्रांनो काय होते माहितीये का, याचं नाव सौरभ, एक स्वप्नील, एक ऋषभ, ते छान कन्फ्युजन होतं तिघांमध्ये. असो मुद्दा महत्वाचा, हे चुटकीवरती जोक नको मारू. मित्रांनो, जावेद म्हणून आपला मित्र आहे, त्याचं चुटकी बोलतात, कारण नाव आपणच ठेवलंय. असो बरं मृण्मय आणि सौरभ, दोघांचं काय मत आहे आपलं, बाकी आपल्याला काय सांगायचं नाहीच आहे, पण एक एकांकिका आपली कशा प्रमाणात बसली आहे किंवा काय? एकांकिका तर आपली चांगलीच बसलेली आहे, जोरदार तयारी चालू पण आहे. तुम्ही बघू शकता, नाही दाखवायचं नाही आपल्याला, दाखवणार नाही ते माहिती येऊन, पण एक त्यांना अंदाज देतो की आज चालू आहे रिहर्सल्स वगैरे, जोरदार चालू आहे, दिवसभर सगळे रिहर्सल्स वगैरे करतायत, मेहनत घेत आहे. थोडा पंक्याच्या आवाजामुळे कदाचित आवाज कमी येईल सगळ्यांना, जसं सौरभ बोला तसं त्या मेहनतीचं कुठेतरी एक सादरीकरणातून आपण परफॉर्मन्स चांगला करू आणि एक प्रेक्षकांना एक चांगल्या प्रकारची एकांकिका आवडेल याची आम्हाला खात्री आहे, कारण आपण पनवेलचं नेतृत्व करतोय, संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करतोय, हे तर तुम्ही पाहिलं असाल आधीच्या ब्लॉगमधनं आणि सगळ्या. बरं, आपण सगळ्यांना मृण्मय सांगितलेलं नाहीये, साधारणतः आपण कुठे कुठे ह्या एकांकिकेची बक्षिसं घेतलीत आणि कुठल्या प्रमाणात किती बक्षिसं घेतली आपण? आतापर्यंत अनेक प्रयोग झाले. आता फर्स्ट आपण अचीवमेंट मिळाली ती म्हणजे पुण्याच्या स्पर्धेमधनं रसवंती महाकरंडक एकांकिका स्पर्धा जी चालते अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये संपन्न होते, त्याच्यातून आपण पँडेल एकांकिका सादर केली. ही पँडेल एकांकिका जी आता आपण नगरमध्ये पण परफॉर्म करणार आहोत, ही पँडेल एकांकिका महाराष्ट्रातून सेकंड आलेली 2021 महाराष्ट्रातून सेकंड आलेली एकांकिका, दिस गोज टू पँडेल एकांकिका. मित्रांनो, जरा सौरभनी मदत केली थोडीशी, आपल्याला पंखा बंद केला कारण आवाज येत नव्हता, तर म्हणून मी सॉरी आपण मध्ये ब्रेक घेतला थोडा, तर जरा सांगशील का तू, म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे की नक्की आम्ही कुठल्या जोरावरती आपण बोलतोय.
तर तुम्ही तर ऐकलं असेल आता थोड्या वेळापूर्वीच की आपण पँडेल एकांकिका सवंती महाकरंडक एकांकिका स्पर्धेतून आपण परफॉर्म्स केला आणि त्याच्यातून आपल्याला यश गौरवित यश प्राप्त झालंय. त्याच्यानंतर मग असे बरेचसे आपण अवॉर्ड विनिंग एकांकिका सादर केल्यात, सादरीकरण करत गेलेलो आहे आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर संपादन केलेलं आहे या एकांकिकेच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या काय त्या म्हणतात आपल्या सहकार्याने म्हणजे हे आपलं ऍक्च्युली टीम वर्क आहे. करेक्ट. हो तर या टीम वर्क म्हणजे ते म्हणतात ना की एखादा ग्रुप एखाद्या संस्थेमध्ये सगळ्यांची साथ असणं खूप गरजेचं असतं. तशी ती या सगळ्यांची साथ गेली पाच वर्ष, चार ते पाच वर्ष आपण अविरत सांभाळतोय आणि ती तशीच पुढे राहो तीच रंगभूमी चरणी प्रार्थना. सौरभ तुझं काय मत आहे, कारण तू पण मला वाटतं पहिल्या एकांकिक पहिल्या प्रयोगापासून आहेस कंटिन्यू. हो म्हणजे एकदम पण स्टार्टिंग पासून एक दोन प्रयोग मिस झाले असतील. बरं, तरी तुझा अनुभव काय की बाबा आपण कुठे कुठे केलं? मी ज्या ज्या ठिकाणी परफॉर्मन्स मध्ये होतो ना, मी ज्या ज्या ठिकाणी परफॉर्म झाली पँडल, तर त्याच्यानंतर आपल्या रसिक नावा प्रेक्षकांचे जे मतं मला कळत होती. बरं, तर त्याच्यावरून असं वाटत होतं की ही प्रत्येकाच्या मनामनाला भिडकी आहे असा विषय आहे. तर मी जास्त काही सांगणार नाही, फक्त एवढंच सांगेल की नगरला आता आपला प्रयोग आहे ना, तर जमलं तर तुम्ही या बघायला. मी सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांना आवाहन करतो की बाबा नक्की या, नक्कीच, आणि त्याचा अनुभव घ्या. सुखद अनुभव आहे की प्रत्येकाला त्याच काही ना काहीतरी त्यांना मिळेल, स्वतःशी रिलेट करतील, प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळणार. मित्रांनो बघा, मधीच विशाल पण रिहर्सल चालू, विशाल रिहर्सल आम्ही चालू आहे ना. हो, आम्ही डिस्टर्ब नाही केलं, ब्लॉग बनवत होतो आता की सगळ्यांपर्यंत माहिती गेली पाहिजे आपली पण. आणि शिवाय मी डेली ब्लॉग आपले जात नाहीत ना सध्या, त्यांना म्हणलं 30 तारखेनंतर येतील. तर मला तू सांग, आपली तयारी ऑलमोस्ट चालूच आहे, काय वाटतंय? काय वाटतं म्हणजे आता आपली तयारी एकदम जोरदार चालू आहे. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट आपलं सगळी कामं झालेली आहेत. म्हणजे जसं सेटचं म्हणा, प्रॉपर्टीचं म्हणा, सगळी कामं आपले ऑल म्हणजे सगळी झालेली आहेत. टोटली कुठलंच काम राहिलेलं नाही आहे आणि राहिलं ते फक्त आता जोरदार तयारी, म्हणजे प्रॅक्टिस त्या प्रकारची झाली पाहिजे सगळ्यांची, सगळे कॅरेक्टर्सची. तर त्यानुसार पण काम जोरदार चालू आहे आणि लवकरच आपला रिझल्ट चांगला येईल. सगळ्यांची कामं खूप चांगली होत आहेत, कॅरेक्टर ॲक्टिंग वगैरे सगळं काही चांगलं होतं. तर बघाच तुम्ही नक्कीच अहमदनगरला येऊ सगळ्यांनी. आणि कसं वाटतंय, काय वाटतंय, प्रत्येक कॅरेक्टरबद्दल तुम्ही सगळ्यांना सजेशन्स द्या, कोणाचं कॅरेक्टर कसं झालं, काय झालं. धन्यवाद. धन्यवाद विशाल. नक्कीच सगळेजण आपलं ऐकून येतीलच बघायला आणि त्यांना काहीतरी चांगलं घेता येईल. यस, एवढ्या मोठमोठ्या कलाकारांनी आपल्या बाईट दिल्यात. म्हणजे मला सांग, आपल्या एवढ्या कलाकारांच्या बाईट झाल्यात, मी जबाबदारी आपली खूप वाढली. म्हणजे खरंच खरं बघायला गेलं तर एवढी मोठ्या माणसांनी आपल्याला म्हणजे शुभेच्छा दिल्यात, तर त्यांच्या शुभेच्छांच्या पाठी एक म्हणजे त्यांचा एक हेतू असा आहे की आपण चांगलं काम करावं. म्हणजे अलिखित असं तिथे एक हे आलं की जबाबदारी आपली खूपच वाढली. खूप वाढलेल्या आहेत प्रत्येक कलाकारावरती, बॅकस्टेज आर्टिस्टवरती, सगळ्यांवरती जबाबदारी वाढलेली आहे. कारण एवढ्या मोठमोठ्या कलाकारांनी आपल्याला जे शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या बाईट्स माध्यमातून त्यांनी जे आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छांचा आपण चांगल्या प्रकारे स्वीकार सुद्धा केलेला आहे आणि त्यांचे आपण आभार सुद्धा मानलेले आहेत. तर नक्कीच त्यांच्या, मला असं वाटतं की त्यांचे आभार आपण ट्रॉफी आणूनच मानू. हो, कारण मला त्यासाठी प्रयत्न तर करणारच आहोत, ट्रॉफी आणून, आणि त्यामध्येच त्यांचं म्हणजे सगळं सुख सांभाळलेलं असेल आणि नक्कीच त्यांना आपण करून दाखवू चांगलं काम. थँक्यू. मित्रांनो बघा तुम्ही, आता आम्ही बसलो होतो त्यात संजय मामा आलेत. संजय मामांची ओळख अशी आहे की त्यांचं स्वतःचं डेकोरेशनचं बिझनेस आहे आणि ते सगळ्या गोष्टीत आम्हाला सपोर्ट करत असतात. संजय मामा, तुम्ही या बाकी आपल्या टीमबद्दल, मुलांबद्दल काय सांगाल? आज तुम्ही किती महिने बघताय साधारणतः, ते मेहनत करतायत, तुमचं मत काय त्यांच्याबद्दल? मत तर चांगलंच आहे, चांगलीच कामं करतायत. आधीच ते 3 वर्षापासून ओळखतोय मी त्यांना. तुमची अपेक्षा काय, ते आता चालले तेवढ्या मोठ्या करंडकसाठी, तुमची अपेक्षा काय मुलांकडनं? आमची काय अपेक्षा, त्यांनी चांगले गुण मिळवावे आणि पास होऊन यावं, मस्त ट्रॉफी घेऊन यावी, ट्रॉफी घेऊन यावं. मित्रांनो बघू शकता तुम्ही संजय मामांचं मत आमच्याबद्दलचं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता की आम्ही सगळेजण बसलोय, मृणमय फक्त लपतोय पाठीमागे, अध्यक्ष या ना बोला संस्थापक, तर या इकडे बाजूला आहे. मित्रांनो तर असा हा छोटासा एक ब्लॉग बनवलाय, कारण कशाला सगळ्यांना कळायला पाहिजे. संजय मामाने एवढं गरम झालं, कुकरची शिट्टी सारखा आवाज आला, मी घाबरलो मधीच काय झालं. संध्याकाळचा कुकर.
बरं असं मित्रांनो, आतमध्ये रिहर्सल चालू आहे त्यामुळे थोडं कमी प्रमाणात बोलतो. फक्त तुमच्यापर्यंत एवढंच पोहोचवायचं होतं मला की ही अशी आमची मेहनत चालू आहे आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत आणि असंच यश नक्की आम्ही आणून संपादन करू आणि ट्रॉफी पनवेलमध्ये येईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि हा ब्लॉग तेवढ्यासाठीच टाकला की मी 30 तारखेनंतर तुम्हाला जसं बोललो आता की 30 तारखेनंतर डेली आपले रेग्युलर ब्लॉग जसे यायचे तसे येतील. सध्या मला रिहर्सलमुळे ब्लॉग बनवता येत नाहीत. आम्ही नक्कीच चांगले चांगले नवनवीन व्हिडिओ येतीलच तुम्हाला आणि इतना प्रवास जो आहे इथून अहमदनगरपर्यंत जाईल तिथला ट्रॉफी आणण्यापर्यंतचा प्रवास सर्व तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेलच याची मला खात्री आहे. मित्रांनो चला भेटू अशाच एका नवीन पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भवानी जय शिवराय. आणि हो, करोना अजून गेलेलं नाही आहे, पुन्हा चालू होतं, तरी पण एक काळजी घ्या नेहमीच आपलं सांगणं असतं तुम्हाला. चलो बाय, भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.